नमस्कार. वासाची किंमत या पाठात आता मी तुम्हाला शिवानीची गोष्ट ऐकवणार आहे. कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर. शेत, घर, शाळा, बाजार येथील सर्वच लहान मोठी माणसे तिच्यावर खुश असायची. कुंदापूरचा आठवडे बाजार रविवारी भरायचा. शिवानीचे आई बाबाही शेतातील भाजीपाला या बाजारात विकण्यासाठी घेऊन जात असत. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने शिवानीही आपल्या आई बाबांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत बाजारात जायची व त्यांना हिशेबात मदत करायची. शिवानीला बाजारात चक्कर मारायला तसेच भेळ भजी खायला खूप आवडायची. एका रविवारी ती आपल्या आई बाबांसोबत अशीच त्यांना मदत करण्यासाठी गेलेली होती. बाजारात चक्कर मारता मारता शिवानी एका हलवाईच्या दुकानासमोर येऊन थांबली. थोडा वेळ झाला, हलवाई उठून शिवानी जवळ आला आणि म्हणाला, ए मुली, चल पैसे काढ. शिवानी म्हणाली, कसले पैसे? केव्हापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस ना, त्याचे पैसे. तो शिवानीशी वाद घालू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. लोक म्हणू लागले, कसला विचित्र माणूस आहे हा, खुळात दिसतो, वासाचे कोणी पैसे मागतस का? शिवानीला अचानक एक कल्पना सुचली. ठीक आहे, मी तुमचे पैसे देते, असं म्हणून ती गर्दीतून वाट काढत निघाली. ती तिच्या आईजवळ आली आणि म्हणाली, ए आई, आपला भाजीपाला विकून जे पैसे आलेत ना, त्या पैशांची पिशवी येत चिल्लरचे पैसे मला दे बघू. आई म्हणाली, का ग, काय झाले? अगं, एक गंमत आहे, तू पण चल माझ्यासोबत. दोघी जण गर्दीतून वाट काढत कशाबशा हलवाईपर्यंत येऊन पोचला, कारण गर्दी तेव्हापासून तिथं तशीच जमलेली होती. शिवानीने चिल्लरची पिशवी हातात घेतली आणि एकदा, दोनदा, तीनदा असा त्या पिशवी हलवली. पैशांचा खुळखुळ खुळखुळ असा आवाज आला आणि हलवायाला म्हणाली, मिळाले पैसे? हलवाई म्हणाला, कुठे आहेत पैसे? कधी दिले तू? कुठे आहेत? दाखव. कसले? शिवानी म्हणाली, मी तुमच्या मिठाईचा घेतला वास, बरोबर ना? मग तुम्हालाही पैशांचा आला आवाज, हिशोब बरोबर झाला. गर्दीतले लोकही म्हणाले, बरोबर. सर्वजण शिवानीच्या हुशारीकडे बघतच राहिले आणि हलवायाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.